आदरणीय व्यासपीठ येथे जमलेले माझ्या तरुण वर्ग, माझे वडीलधारी सर्वांना पहिलं साक्षात नमस्कार. तुम्ही माझा मान ठेवून इथं कार्यालयाच्या उद्घाटनासाठी तुम्ही आलात, त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. मला वाटलं नव्हतं की एवढ्या कमी वेळामध्ये एवढं नावलौकिक होईल, आणि तुमच्या सगळ्यांच्या मनावर असेल, हृदयावर असेल आणि प्रत्येकाच्या ओठावर असेल हे नाव माझं तिथं गेलं जाईल. पण माझे सर्व मित्रमंडळांनी ज्या पद्धतीने काम करण्याची मला संधी दिली, प्रत्येकांच्या घरोघरी पोचण्याची मला संधी दिली, प्रत्येकांच्या गावागावामध्ये मला संधी दिली, आणि कार्यालयाचं उद्घाटन करताना एवढा जनसमूह मी बघून अत्यंत आनंदी झालो. आणि मला वाटतं आहे तुमच्या पुढं कुठलीही ताकद मला अडवणार नाही की बाबा त्या आमदारपदासाठी मला कोणी थांबवणार नाही, मला असं वाटते. पण कार्यालयाचं निमित्त साधून आपल्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम माझे मार्गदर्शक तात्या ह्यांनी आज जळकोट तालुक्यामध्ये माझं भव्यदिव्य असं कार्यालय ह्यांनी इथं स्थापन केलं. कार्यालयाची पाहणी करत असताना माझे सहाय्यक अमर भाऊ अत्यंत कष्टाळूपणाने त्यांनी काम केलं. प्रत्येक गावागावातनं आज मला इथं प्रतिसाद भेटला. आवळवाडी असेल, आदळवाडी असेल, आपली गुत्ती असेल, एकुरका असेल, तोंडार असेल, घुंशी असेल, प्रत्येकाने आवर्जून एक एक फोन केला. म्हणले भाऊ आमचं तुम्हाला पाठिंबा, आमचा तुम्हाला पाठिंबा. मी म्हणलं पाठिंबा देऊन जमणार नाही, तुम्हाला इथं यावं लागेल, भेटावं लागेल आणि समोरच्याला ताकद दाखवावं लागेल. मला अतिशय आनंद झाला आणि आज मला असं वाटतं आहे की कार्यालयाचं उद्घाटन करताना जेवढा जनसंपर्क माझा वाढेल, प्रत्येकाने त्यांचा जनसंपर्क वाढवतील आणि मलाही त्यांच्यापर्यंत पोहोचवतील, प्रत्येक दारोदार मला फिरवतील, आणि मी फिरण्यासाठी, मला उदगीरचा विकास करण्यासाठी, उदगीरला MIDC आणण्यासाठी, उदगीर तालुक्यातील प्रत्येक गाव, गावातला एक एक व्यक्ती, घरातला एक एक व्यक्ती तो तालुक्याच्या बाहेर, जिल्ह्याच्या बाहेर 400-500 किलोमीटर जातोय. मी आमदार झाल्यावर निश्चित ही गोष्ट होणार नाही मला असं वाटतंय. पण उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आज तालुक्यावर एवढं मोठं ऑफिस, एवढा जनसमूह आहे बघून आपल्या सर्वांच्या साक्षीने पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की स्वप्नील जाधव जर आमदार झाला, जिल्ह्यात तालुक्यातलं सोडा पण जिल्ह्यातला व्यक्तीसुद्धा बाहेर जाणार नाही याची खात्री मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने आज मी घेतो. आपलं जे विजन आहे सगळ्यांनीच, सगळ्याच आमदारांनी आमदारपद भूषवले, मंत्रीपद भूषवले, कुणाचं नाव घ्यायची इतपत माझी कर्तृत्व नाही आहे. पण मला तुमच्याकडे बघून त्यांची, मला आज त्या आमदारांची आज घेण वाटते की बाबा या आमदारांनी ह्या लोकांना अजून पण त्याच घाणीत ठेवली. पण इथनं पुढे ही गोष्ट होणार नाही. जरी मला एक संधी नाही भेटली तरी मी ते काम करणार, आणि आपण माझे मित्र आहेत, माझे चांगले बिझनेसचे पार्टनरचे लोक आहेत, की ते उदगीरसारख्या ठिकाणी MIDC असेल, कंपनी असेल, सॉफ्टवेअर कंपनी असेल, ते जे मान्यता भेटती, राज्य सरकारने जी मान्यता दिलेली आहे ती मान्यता प्राप्त झालेली, आपण त्यांची कमीत कमी 500 लोकांची, म्हणा पहिली सुरुवातीला 500 लोकांची आपण कंपनी ताण चांगल्या पद्धतीने, ते 500 लोकांची कंपनी म्हणजे 250 लोक बाबा आपल्या आरोग्य खात्यात जातील, 250 लोक त्यांच्या कॅन्टीनमध्ये जातील, 500 लोक त्या कंपनीत काम करतील, अशा पद्धतीने आपण कंपन्या मागवण्याचा प्रयत्न करू. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. तुम्ही सगळ्या ताकदीने मला इथं येऊन बाबा मार्गदर्शन केलं, आशीर्वाद दिला, आणि ज्या पद्धतीने मला तुम्ही आज बघताय त्याच पद्धतीने तुम्ही मला पुढचे 5 वर्ष बघाल हीच अपेक्षा मी तुमच्याकडनं ठेवतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराज. चालू. आदरणीय व्यासपीठ आणि इथं जमलेल्या माझ्या जीवलग आणि कार्यकर्त्यांनो, तर एक विचार केला तर स्वप्नील भाऊ आगामी निवडणूक 2024 यासाठी तर आपल्या सगळ्यांच्या संपर्कामध्ये आलेले आहेत, आणि विशेष म्हणजे आता हे जनसंपर्क जे आहे, हे कार्यालय जे आहे, तर एखाद्या ठिकाणी बस स्टँड पाहिजे, एक ठिकाण पाहिजे, तर त्या ठिकाणासाठी सरांना भेटण्यासाठी आपल्या भाऊंना, हक्काचा घरातला माणूस म्हणून आपण भाऊला हाक दिली तर अर्ध्या रात्री 24 तास कधीही ते आपल्याला मदत करतील. आणि 2024 आगामी निवडणुकीमध्ये आपण भाऊंना भरघोस मताने, आपला घरचा भाऊ
आपला एक मोठा भाऊ, वडील, कोणी का असणं आपल्या नात्यातला घरातला हक्काचा माणूस म्हणून त्यांना निवडून द्यावं. आणि प्रत्येकाने जनसंपर्क एवढा वाढवला पाहिजे की बाबा सगळ्याला वाटायला पाहिजे की बाबा हा माणूस आपला घरातला आणि हक्काचा आहे. आणि खरंच ते आहेत. त्यामुळं तुम्ही प्रत्येकाने त्यांना भरघोस मताने किंवा त्यांचा संपर्क जेवढा आहे तेवढा वाढवलात. तेवढं एवढे बोलून माझे 200 संपतो. त्यांनी मला चालू करावं. आदरणीय व्यासपीठ, इथं जमलेले माझे सर्व कार्यकर्ते, आज आपण इथं उद्घाटन सोहळा आपण पार पाडला आणि आपल्या या उदगीर आणि जळकोट मतदारसंघाचे तरुण तडफदार जे उमेदवार आहेत स्वप्नील जाधव, तर यांना आपण भरघोस मताने विजय करायचा आहे. म्हणून या जळकोट तालुक्यामध्ये 47 जी गावं आहेत तर प्रत्येक गावोगाव जाऊन आपल्याला त्यांच्याबद्दल हे जनसंपर्क ठेवायचा आहे आणि प्रत्येक मतदाराला असं समजावून सांगून त्यांना आपण भरघोस मतदान असं करून घ्यायचं आहे. म्हणून सगळे जे कार्यकर्ते आहेत तर आपल्या गावामध्ये आपण त्यांच्याविषयी वातावरण निर्मिती करावं आणि त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणावं. तर अशा प्रकारे संजयकांनी मला बोलण्याची संधी दिली म्हणून माझे 1-2 शब्द मांडतो आणि थांबतो. जय हिंद.